दुसऱ्याचा पतंग उलकण्याकरता धारदार मांजा घेणाऱ्यांनी हा रिपोर्ट पाहिलाच हवा. मांजामुळं पक्ष्यांना इजा होण्याच्या घटना दरवर्षी घडतात, पण पिंपरी चिंचवडमध्ये एका लहान मुलाला मांजामुळं गंभीर दुखापत झाली आहे. दरवर्षी अशा घटना घडतात, पण तरी देखील आपण सुधारायचं नाव घेत नाहीत, हे दुर्दैव आहे. ही बातमी नक्की पहा. पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीत राहणारा हा आहे 2 वर्षांचा हमजा खान. आता तो रुग्णालयात दाखल आहे. हमजाच्या डोळ्यावर इलाज सुरू आहेत. पतंगाच्या धारधार मांजामुळे त्याच्या डोळ्याला एवढी गंभीर दुखापत झाली की त्याच्या दृष्टीला धोका निर्माण झाला. काळेवाडीत एका नातेवाईकासोबत गाडीवरून तो जात असताना रस्त्यावर लटकत असलेला मांजा त्याच्या चेहऱ्याला गुंडाळला गेला आणि त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. काळेवाडी विजयनगर में वहाँ जा रहा था भाई मेरा ले करके, आगे बैठा हुआ था भाई, बच्चा हमारा, और भाई चला रहा था गाड़ी, और कोई तो लड़का मतलब वो पतंग उड़ा रहा था. पतंग उड़ाते उड़ाते मतलब वो पतंग कटा या गिर गया, पतंग जो भी हुआ है, तो बच्चे के आँख में आके लगा के, तो उसका आँख और नाक में मतलब चोट लगा, दोनों तरफ चोट लगा. फिनिक्स रुग्णालय त्याच्यावर उपचार केले जात आहेत. सुदैवानं दृष्टी वाचवणार डॉक्टरांना यश आलंय, पण अशा घटना घडू नयेत यासाठी धारदार मांजावर बंदी आणण्याची मागणी डॉक्टरांनी केली आहे. पण माझ्याकडे अजून असतं रेपदा 3-4 पेशंट असे आले की जे मांजाने कापून त्यांचा ब्रॉड डेट आलेले आहेत, म्हणजे ही वॉज अ ब्रॉड डेट ॲट माय हॉस्पिटल. सो मांजा हा अतिशय घातक आहे, आणि घातक असल्यामुळे त्याचा उपयोग पुणेकरांनी करू नये. संक्रांत जवळली आहे. गावोगावी पतंग उडवण्याची चढाओढ सुरू होईल. या पतंगबाजीत धारदार मांजाचा उपयोगही केला जाईल. पण लक्षात ठेवा, तुमच्या आनंदासाठी इतरांचा जीव धोक्यात घालू नका. मांजामुळे डोळ्याला गंभीर इजा झालेल्या हमजाची दृष्टी वाचवण्यात डॉक्टरांना यश आलेलं आहे, पण उद्या तुमच्या मुलाची दृष्टी वाचवण्यात डॉक्टर यशस्वी होतील याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. म्हणूनच या जीवघेण्या मांजाचा वापर बंद करणं हाच खरा उपाय आहे. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.